नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टार सवार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. आणखी अनुसूचित जाती जमाती व इतर मागास विद्यार्थ्यांचा सत्कार. बोंडाडीच्या सर्वे सारखे 12 वाजवू नका, मी 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही, आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांचे व्याख्यान. सोयाबीनच्या नुकसानीची सर्वे करून मदत द्या. हे गाईज, शिवगौरी डान्स अकॅडमी प्रेझेंटिंग द गरबा क्लासेस स्टार्ट फ्रॉम 7 सप्टेंबर टू 9 ऑक्टोबर 2018 अँड देन ॲड्रेस विल बी वीर सावरकर नगर फेज 2 हाऊस नंबर 254 MIDC एरिया गुटीगोरी नागपूर. कॉन्टॅक्ट विल बी आकाश पवार 9146615721 7888160997. आता बातम्या सविस्तररित्या. सावनेर येथे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार अनेक स्तरावरून केला जातो, परंतु तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थी जे शिक्षण नगरपालिका व जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात, आपल्या पालकांची हलाकीची स्थिती, समिती, संसाधन व आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावून आपल्या शिक्षकांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या बळावर चांगल्या अंकांनी उत्तीर्ण होतात. अशाच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहनास्थिर करण्याच्या हेतूने सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र ऑफिस फोरमची निर्मिती करून अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याकरिता पुढाकार घेतलेला आहे. काटोल तालुक्यातील खानगाव येथील वसंतराव टेंबे यांच्या शेतातील सोयाबीन पिकावर चक्रभुंगा या खोडकिडीने सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले अवस्थेत आहे. आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी सभापती संदीप सारोदे, उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे, कृषी अधिकारी सुरेश कन्नाके यांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर संवाद साधला. डॉक्टर आशिष देशमुख यांनी संपर्क साधून काटोल नरखेड भागातील सोयाबीन पिकांची माहिती दिली व लवकरच तलाठी व ग्रामसेवक यांच्या मार्फत सर्वे करण्याची मागणी त्यांनी केली. जलालखेडा परिसरात मोठ्या प्रमाणे पिकांची हानी असल्याचे उपविभागीय अधिकारी निमजे यांनी माहिती दिली. अधिकाऱ्यांनी काळजीने सर्वे करा, मागच्या वेळी बोंड अडी असताना सुद्धा काटोल नरखेड तालुका शासनाच्या मदतीपासून वंचित राहिला, यावेळी असे घडल्यास मी 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही, अशी ताकीद सुद्धा त्यांनी दिली. काटोल व नरखेड तालुक्यातील कपाशीवर गुलाबी बोंड अडीमुळे नुकसान होत असतानाच आता सोयाबीनवर येलो मोजेक व रूट रॉटच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील वर्षी या दोन्ही तालुक्याला गुलाबी बोंड अडीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान सहन करूनही सरकारद्वारे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले होते. किमान आता तरी गुलाबी बोंड अडी व सोयाबीनवर आलेल्या प्रादुर्भावाच्या सरकारने कृषी खात्याला त्वरित आदेश देऊन तातडीने सर्वे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार.